प्रिया आणि आपण पाहताय इंडिया न्यूज वन। घेऊयात आज दिवसभरातील राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून। पंतप्रधान मोदी यांचे उद्या देहूत आगमन, राज्यभर हाय अलर्ट जारी। सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील शार्पशूटर संतोष जाधवला पुणे पोलिसांनी केली अटक। तर होळकर कुटुंबियांनी त्या काळी दिलेली जागा आता परत करणार, शरद पवार यांचे आश्वासन, रयतकडून शाळेसाठी 1 कोटी रुपये देणार। ममतांनी बोलवलेल्या बैठकीचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच अधिक, सीताराम येचुरी यांची टीका। लोकप्रतिनिधींच्या नावावर काम करणाऱ्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, औद्योगिकीकरणाला अडथळा आणणाऱ्यांना उचला, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सूचना। तर नुपूर शर्माची मुंबई पोलिसांकडून चौकशी, 25 जूनला पोलीस स्टेशनला हजर राहण्याचे आदेश। नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी आज ईडी समोर हजर राहणार, घोषणाबाजी करताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात। उद्धव ठाकरेंना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, रामदास आठवले यांची मागणी। तर एनसीबीची अंधेरी परिसरात मोठी कारवाई, कुरिअर कंपनीच्या कार्यालयातून 50 लाखांचे चरस जप्त। शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी कार्यकारी सोसायट्यांचे योगदान मोलाचे, छगन भुजबळ। राष्ट्रपती निवडणूक, महाराष्ट्र काँग्रेस पाठोपाठ आपचाही शरद पवारांच्या नावाला पाठिंबा। विधान परिषद राष्ट्रपती निवडणुकीदरम्यान काळजी घ्या, शरद पवारांचे मंत्री आणि नेत्यांना आवाहन। काँग्रेस इंग्रजांना घाबरलं नाही तर यांना काय घाबरणार, वसंत पुरकेंचा मोदी सरकारवर निशाणा। तर अजितदादा परत आमच्या सोबत या, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वेदनानं खळबळ। राज्यसभा निवडणुकीवरून तरी महाविकास आघाडी सरकार योग्य निर्णय घेईल, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। झाला आहे मात्र अशाच प्रकारच्या नवनवीन आणि ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आजच इंडिया न्यूज 1 या आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।